प्रतिनिधी तर मोठी स्टारकाचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. एका बाजूला दुर्गेश शेलवन तर दुसऱ्या बाजूला बारके इलेव्हन असे दोन संघ विरार ईस्ट आणि विरार वेस्ट मध्ये चाललेली ही लढत आपण पाहतोय. एक प्रतिष्ठेची लढत आपण पाहतोय. जर का बारके इलेव्हनचा विचार करायचा झाला तर सर्व नवोदित खेळाडू आपण पाहतोय विरार विभागामधील. एका बाजूला राहुल पोळेकर पाहतोय, रोहित जाधव उर्फ रोटी पाहतोय, अरुण पाटील उर्फ गबरी पाहतोय, त्यानंतर अभिषेक पाहायला मिळतोय, संदीप किनी उर्फ सँडी, त्यानंतर तेजस पाहतोय, तर विमल सिंग आणि जितू पाटील सुद्धा आपण पाहतोय. या सर्व स्टार खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय बारक्या इलेव्हन. तसेच दुसऱ्या बाजूला दुर्गेश इलेव्हन हा सुद्धा एक मोठा संघ आहे. जयू घरत, त्यानंतर विनायक भोईर आपण पाहतोय, प्रशांत घरत, विघ्नेश, त्यानंतर शिवम राय, विकास रूपत शिका, चेतन भोईर यांसारखे स्टारकास्ट असलेला संघ आपण पाहतोय. समीर कदम सारखा गोलंदाज सुद्धा त्या संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर स्टार्ट ऑफ द मॅच आपण पाहतोय. एक मोठा सामना, या सामन्यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे. हा सामना ठरवणार आहे कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवेल, हा सामना ठरवेल कोणता संघ लीडमध्ये येईल, हा सामना ठरवणार आहे कोणता संघ मात्र बॅकफुटवरती जाईल. कारण या सामन्यावरती सर्वांच्या नजरा आहेत, या सामन्यावरती बाकीच्या संघांचं भवितव्य आहे. पाहूया कशा प्रकारची खेळी होतीये. तर सरळ थेट सामन्याकडे जात आहोत. दुर्गेश इलेव्हन वर्सेस बारके इलेव्हन. फलंदाज फलंदाजी मार्ग सज्ज होत असताना जयू घरत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सरकडे चेंडू हाताळला गेला, लेग ऑफ ब्रेक पर दिवसा चेंडू, चेंडू जोपर्यंत फेल होईल एक धाव पूर्ण केली जाते. स्ट्राइक रोटेट सुद्धा केली जाते. या पहिल्या चेंडूवरती एक चेंडू एक धाव. रोहित जाधव रोटी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर. एक नामवंत गोलंदाज, या गोलंदाजाचा विचार करायचा झाला तर मागील काही हंगाम या गोलंदाजाने गाजवला. विराट परिसरामध्ये या गोलंदाजाचा मोठा बोलबाला आहे. वसई तालुक्यामधील नामवंत गोलंदाजांमध्ये सुद्धा या गोलंदाजाचं नाव वारंवार घेतलं जातं. तर एक मिनिट थांबणार, सामना थांबवायचा आहे एक मिनिट. तर गौरवच्या मागील जे कोण खेळाडू बसल्यात निखिलन कंपनी, तर तिथून थोडं बाजूला जा स्वप्नील, कारण तिथे नॉट आउट झोन आहे तो. धन्यवाद, चांगले सहकार्य लाभतो तुमच्या मार्फत. तर सामन्याला सुरुवात करायची. विनायक भोईर स्ट्राइक एंड होते पाहायला मिळते. अजून एक मोठा फलंदाज दुर्गेश इलेव्हन आणणारा या संघाचा. या फलंदाजाने सुद्धा एक मॅन ऑफ द मॅचचा खिताब कालच्या दिवसामध्ये जिंकला होता. एक लेदर क्रिकेट पट्टू आहे, रणजी पट्टू आहे, आणि याचा सार्थ अभिमान सुद्धा आहे अखंड विरारवासियांना की आपण रणजी क्रिकेट खेळता. लेदर क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या वसई विराचं नाव एक वेगळ्या पटलावरती नेऊन सोडलं, तर त्याबद्दल खूप सारं धन्यवाद. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. विनायक भोईर सर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या सायबा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून खेळत असताना पाहतात. तर जयू घरत एक स्टेट लेवलचा खो खो चॅम्पियन आपण खेळाडू पाहतोय. सरकीने हाताळला चेंडू, चेंडू मात्र बॅटची एज घेऊन जात असताना मिडॉन बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने जातो. विमल सिंग चेंडूवर तो एक धाव घेतली जाते. प्रति चेंडू मागे मात्र एक धाव येताना पाहायला मिळते. बारके इलेव्हन संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघ. विरार ईस्ट आणि विरार वेस्ट या दोघांमध्ये चालू असलेली ही लढत. पुढे चेंडू, ज्या प्रकारे चेंडू हाताळण्यात आला, चेंडू मात्र वाईट चरपाने अवांतर धाव येते. आणि या वाईट चरपानंतर आपण पाहतो एक बाईक चरपाने सुद्धा धाव घेतली जाते. वन प्लस वन या दोन धावा. थोडेसे खराब यष्ट रक्षण आपण तेजस यांच्या मार्फत पाहायला मिळतंय. या दोन धावने धाव संख्या तपर्क लागवले जाते. पाच धावा तीन चेंडूंचा खेळ होतोय. कुठे ना कुठे भरकटत असताना रोहित जाधव, परंतु एका चांगला गोलंदाज एक कमबॅक करणं सुद्धा जाणतो. अजून एका सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न विनायक भोईर यांच्या मार्फत. ज्या प्रकारचं गतिमान क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय अरुण पाटील याच्या मार्फत. हा एक मोठा क्षेत्ररक्षक आहे, मोठा फलंदाज आहे, आणि याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपण कालच्या दिवसात सुद्धा पाहिलं होतं. आज सुद्धा अपेक्षित असणाऱ्या बारके इलेव्हन या संघाला याकडून भरपूर अशा अपेक्षांचं ओझ मात्र डोक्यावर घेऊन बारके इलेव्हन हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेगळ्या स्टारकाचा भरणा असलेला संघ, एक मोठा संघ, मातब्बर संघ आपण पाहतोय. तर पाच पाच चेंडूंचा खेळ झाला, शेवट चेंडूचा खेळ असणार आहे. धावा धावपळ लगावल्या जातात. सात एक चेंडूचा खेळ शिल्लक. विनायक भोईर अजून एक मोठं नाव आपल्या वसई विरार वसई तालुक्यामधील विरार विभागामधील एक मोठं नाव रणजीपट्टू म्हणून आपल्या समोर पाहायला मिळतात. सर्वांच्या भेटीसाठी सायबा क्रिकेट क्लबच्या या मैदानावरती पुन्हा एकदा एक ऑफ ब्रेक चेंडू. विनायक भोईर कोणती चुकी न करत असताना एक वाईट सरपाने अतिरिक्त धाव येते.
आठ धावा धावल के लगावल्या जातात। शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे। रोहित जाधवर परवटी पुन्हा एकदा सज्ज होते। पण ज्या प्रकारचा चेंडू गेला तसा रेखाचक क्षेत्ररक्षण राहुल पुळेकर यांच्या मार्फत केलं जातं। मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला हा अष्टपैलू खेळाडू आहे। षटक क्रमांक पहिला संपतोय। नऊ धावा धावपळ लगावल्या जात आहेत। एक चांगली सुरुवात जर म्हटली जाईल दुर्गेशला नारनाळा या संघामार्फत। एक मोठा संघ आहे, मातब्बर संघ आहे। अलीकडच्या काळात जर बघायचं झालं तर मागच्या जर का हप्त्याचा विचार करायचा झाला तर मागच्या हप्त्यामध्ये या संघाने मात्र तब्बल चार पारितोषिक पटकावली होती। एकच रविवारी बोलेश्वरी भोळींची या ठिकाणी ओव्हरमचं क्रिकेट खेळत असताना सुद्धा एक मोठा चषक जिंकलं होतं। प्रथम पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं। त्यानंतर प्रथम पारितोषिकावर मोहर लागली होती नगरसेवक चषक मनेलपाडा या ठिकाणी। त्यानंतर बिलालपाडा या ठिकाणी सुद्धा चांगला खेळ दाखवून उपविजेतेपद पटकावलं होतं। असा संघ आपण पाहतोय दुर्गेशला नारनाळा। तर नक्कीच एक मोठा संघ आहे। त्यानंतर अर्नाळ्यामध्ये बंदरावर झाली ती एक स्पर्धा अंडर आर्म नाईट क्रिकेटची स्पर्धा। त्या स्पर्धेत सुद्धा विजेतेपद या संघाच्या नावावरती आहे। खूप सारे विजेतेपद पटकावणारा हा संघ आपण पाहतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय नऊ धावा धावपळ करते लगावल्या जातात। तसेच समोरचा संघ सुद्धा तितकाच ताकदीचा आहे। मागील काही हंगामाचा विचार करायचा झाला तर या संघाने सुद्धा अनेक चषक आपल्या नावावर गेले। सूर्यकिरण क्षेत्र हाताळल्या जात आहे। गारुण पाटील गबरी आपल्या रंगात येताना सूर्यकस क्षेत्ररक्षण आणि खरोखर टाळ्यांच्या कडकडात या क्षेत्राचं पुन्हा एकदा स्वागत करायचं आहे। मित्रांनो या प्रकारचं क्षेत्ररक्षण कुठे पाहायला मिळत नाहीये। अरुण पाटील या क्षेत्रांसाठी जाणला जातो आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा एकदा राहुल पुळेकर सज्ज होते। सुरेखाचा फटका मात्र पाहायला गेला जयू घरदाच्या बॅटमध्ये। हा चेंडू मात्र जोपर्यंत गॅदर खेळला जाईल एक धाव कंप्लीट केली जातो। जयू घरद मात्र रनांच्या आतमध्ये विकेटच्या मध्ये चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवून विकेटचं दर्शन घडून येताना पाहायला मिळतंय। एक नामवंत फलंदाज आहे। सिंगल डबल वर नेहमीच भर घालत असताना पाहायला मिळतो। एक कलात्मकता नजाकत दाखवतो क्रिकेटच्या हा जयू घरद। हाताळ चेंडू मात्र आउटसाइड द ऑफस्टंग मारा होत असताना पाहायला मिळतं। व्हाईट चर पण एक धाव येते। राहुल पुळेकर याच्या माध्यमातून थोडस गतिहीन होताना गती दिशाहीन होताना हा गोलंदाज आपण पाहतोय। मोठा फटका मारण्यात जोपर्यंत चेंडू वरती येईलपर्यंत चेंडू मात्र सीमारेच्या पलीकडे चार धावांसाठी। ज्या प्रकारचा चेंडू आला होता अगदी सहज सोप्यारित चेंडू विना घरताच्या बॅट मध्ये नेणार एक मोठा फटका। आपण धावांचा विचार करायचा होता। धाव धापल करते लगावत त्यात सोळा तीन चेंडूंचा खेळ होतोय दुसऱ्या षटकामधील आणि ऐंशी वा चौकार तब्बल 80 चौकार या स्पर्धेच्या माध्यमातून लगावले जात आहेत। सुरक्षित चेंडू हाताळला जातोय। सुरक्षित चक्रशन सुद्धा सांडी याच्या मार्फत केलं जातंय। विनायक भोईर आपली कलात्मकता दाखवताना पाहायला मिळतात। दोन डावखुरे फलंदाज घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात दुर्गेशला नारनाळा या संघामार्फत। दोन मोठे खेळाडू आणि मात्र ज्या प्रकारची खेळी या दोन फलांच्या माध्यमातून होते। चेंडूचा खेळ होतोय चार अजून दोन चेंडूचा खेळ असणार आहे राहुल पुळेकर याच्या षटकामधील। तर बार्क्यालन संघ हा सुद्धा तितक्या ताकदीचा संघ आहे मोठा संघ आहे आणि याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या खेळ आपण पाहिलेल्या आहेत। मात्र आज कशा प्रकारची खेळी करतो हा सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सूर्यकृत चेंडू मात्र एक मोठा बाउन्सर पाहायला मिळाला एक टॅपचर पण हा चेंडू मात्र राहुल पुळेकरला बीट करत असताना अभिषेकच्या हातामध्ये जोपर्यंत येतो तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाते। आपण विकेटच्या आतमध्ये जर का विचार करायचा झाला तर दोन्ही खेळाडू मस्त एक चांगले रनिंग बिटवून विकेटचं दर्शन घडून देत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून सूर्यकाचा पटका जोपर्यंत करण गवळी फील्ड करले तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते। अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरे संपन्न होते आणि धावसंख्या दाखल करायला लागली जाते 19 धावा तब्बल 9.50 ची सरासरी प्रति षटकामागे आपण पाहतोय। संदीप किणी गोलंदाजी मार्गावर येताना पाहायला मिळतंय। दोन मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय जयू घरत तर दुसऱ्या बाजूला विनायक भोईर। नक्कीच मित्रांनो या दोन फलंदाजांचा विचार करायचा झाला तर कालच्या दिवसामधील एक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जयू घरत पाहतो तर दुसऱ्या बाजूला विनायक भोईर सुद्धा एक वेळेसचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला फलंदाज आपण पाहतोय। वेगवेगळे रेकॉर्ड्स या दोन्ही फलंदाजाच्या नावावरती आहेत। आज मात्र या सायबा क्रिकेट क्लबच्या मैदानावरती आपला कस आजमावत असताना आपलं परिश्रमाची पराकाष्ठा करत असताना दोन्ही
फलंदाज तर संदीप किनीवर फर्स्ट सँडी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. अंडर ऑफ क्रिकेट मधील अजून एक मोठं नाव सर्वांच्या भेटीसाठी आपल्याला पाहायला मिळतं बार्केलन या संघामार्फत. सँडी या नावाने परिचित असणारा हा खेळाडू, खूप सारं प्रेम मिळालं या नावानं आणि हा खेळाडू या नावानेच नेहमीच ओळखला जातो. अखंड वसई तालुक्यामधील बॉक्स अंडर आर्म क्रिकेटचा विचार करायचा झाला तर एक मोठं नाव संदीप किनीवर फर्स्ट सँडी आपण पाहतोय. सोरेकडे हातला चेंडू, चेंडू मात्र पायाचा वेध गेल तोपर्यंत एक धाव, एक धाव धावून घेतली जातो विनायक भोर यांच्या मार्फत. सोरेक पद्धतीने हाताळून झाला हा चेंडू मात्र आपण पाहतो एक चेंडूचा खेळ होतो. दहा धाव पालकर ते लगावल्या जातो 20. तर नवीन आलेल्या पक्षांच्या माहितीसाठी एक दर्जेदार सामना, एक गरमागरमीचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. दुर्गेशला नारनाळा वर्सेस बारक्या 11. चूक होते मित्रांनो, फ्लाइटेड डिलिव्हरी उभी होती, लालच दिलं गेलं मोठा फटका मारण्याचं आणि जय्यू गरज सारखा एक मोठा फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळते. कमॉन डीजे. म्हटलं जातं असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या फलंदाजाचा काय, या फलंदाजाबद्दल म्हणायचं झालं तर एक मोठा उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज आहे. नेहमीच आपल्या फलंदाजीने मंत्रमुग्ध करतो प्रत्येक प्रेक्षकाचे मन जिंकतो. मागचा सामना आपल्या स्टाईलमध्ये संपवताना पाहायला मिळाला आणि हकदार आहे या प्रशंसेचा हा खेळाडू प्रशांत घरत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. द मॅन फ्रॉम अर्नाळा मुंबई उपनगरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे खेळ याच्या माध्यमातून आपण पाहिले असेल. सुरेखरत्न हाताळला चेंडू, चेंडू मात्र रोटी चुकी करतोय, बाईचरपणे एक धाव येते. सुरेखरत्न हाताळला चेंडू संदीप किनी याच्या माध्यमातून, परंतु रोहित जाधव थोडीशी चूक करताना पाहायला मिळतो. दबाव मात्र दोन्ही संघांवरती पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, आणि या चेंडूवरती मात्र एक डिक्लेअर झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न प्रशांत याचा प्रयत्न चुकलाय. फलंदाज बीट झालाय, परंतु त्याचबरोबर एक्स्ट्रा सुद्धा बीट होताना पाहायला मिळतोय आणि त्याच कारणाचा एक धाव मात्र या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा संदीप किनीवर फर्स्ट सँडी, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील अंडर ऑफ क्रिकेटच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर पुन्हा वसई तालुक्यामध्ये ज्या नावाचा दबदबा असा खेळाडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रोटी यांनी चेंडूला मात्र गॅदर केला आहे. एक स्लॉम पद्धतीचा चेंडू, जी गती अपेक्षित होती ती गती मात्र पाहायला मिळाली नाही प्रशांत याला. एक बीट होताना पाहायला मिळतो तो प्रशांत दबाखाली खेळत असताना दोन्ही संघ आपण पाहतोय. जर धावांचा विचार करायचा झाला तर धावा धापल का ते लगावल्या जातात 21. चार चेंडूंचा खेळ झालाय तिसऱ्या षटकामधील, दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे तिसऱ्या षटकामधील. संदीप किनीवर फर्स्ट सँडी, एक वेगळ्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ऑन साइडला. पण एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरेख पद्धतीने मारला हा फटका, डिक्लेअर झोन मध्ये जातोय एका धावेसाठी. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. संदीप किनीवर फर्स्ट सँडी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर सज्जता बारकेलन या संघामार्फत. नेहमीच मित्रांनो या खेळाडूचा एक स्टान्स वेगळा आहे, या खेळाडूमध्ये एक वेगळी कलात्मकता आहे. विविध प्रकारचे फटके हा फलंदाज नेहमीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. तसंच गोलंदाज सुद्धा तितक्या ताकदीचा आहे. विविध प्रकारच्या स्पर्धा या फलंदाज गोलंदाजाने सुद्धा गाजवल्यात आणि आज मात्र सायबा क्रिकेट क्लबच्या मैदानावरती सायबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संदीप किनी जोपर्यंत चेंडूवरती येतोय धावबाद होतोय. प्रशांत घरत, प्रशांत घरत म्हणजेच बॉक्स अंडर ऑफ क्रिकेटचा फायटर जेट माघारी जाताना परतताना पाहायला मिळतोय. अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण बारकेलन या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरा संपन्न होतोय, धावसंख्या धावपकार लगावली जाते 22 धावा 18 चेंडू 22 धावांचे खेळ आपण पाहतोय. दोन गडी माघारी परतल्यात, दोन घरत बंदू आपण माघारी परतताना पाहायला मिळेल. एका बाजूला जयू घरत तसेच दुसऱ्या बाजूला प्रशांत घरत. तर एक गेला तर दुसरा आला याच प्रकारची कहाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश अजून एक मोठं नाव या खेळाडूच्या बाबतीत जर विचार या खेळाडूच्या बाबतीत विचार करायचा झाला तर अजून एक मोठं नाव आहे. या खेळाडूने सुद्धा दर्जेदार खेळ दाखवलाय. अंडर आर्म क्रिकेटचा विचार करायचा झाला तर खूप सारं क्रिकेट याच्या माध्यमातून चांगलं विरारच्या ठिकाणी आपण पाहतो. वसई तालुक्यामध्ये सुद्धा या गोलंदाजचा बोलबाला आहे. एक अष्टपैलू कामगिरी नेहमीच करताना पाहायला मिळालाय. विपलच्या माध्यमातून विचार करायचा झाला तर घरचपट अर्नाळा या संघामार्फत खेळताना पाहायला मिळाला होता.
आणि आज मात्र दुर्गेशिलन अर्नाळा या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतं. याचा मूळचा संघ दुर्गेशिलन अर्नाळा. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज होत आहे करण गवळी. पहिला चेंडू एक पद्धतीने हाताने झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तो मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. जोपर्यंत चेंडू गॅदर करतील तेजस ज्या प्रकारे कव्हर केला तर एक धाव नाही तो मोठा फटका मारून एक धावगतीला वळण देण्याचा प्रयत्न आहे. मोठ्या धावके धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. परंतु हा प्रयत्न कितपत शक्यत हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण एक मोठी स्पर्धा एक मोठं व्यासपीठ आहे सर्व खेळाडूंसाठी आणि कशा प्रकारचा खेळ करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू माता करणच्या हाताला लागून. जोपर्यंत जोपर्यंत चेंडू यष्टांवरती आदळ एक धाव पूर्ण केली जाते. एका बाजूला विघ्नेश पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला विनायक भोईर जो सलामीला आला होता. एक मोठा फलंदाज ज्या फलंदाजा बोलबाला नेहमीच अखंड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे लेदर क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा या फलंदाजाचा मोठा बोलबाला आपण पाहतो. दोन चेंडूचा खेळ झाला. 24 धाव धापड करते लगावल्या जातात. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. करण गवळी गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरे करते हाताला हा चेंडू जितू पाटील जोपर्यंत चेंडू वरती एकदा पूर्ण केली जाते. ज्या प्रकारचा थ्रो केला जातोय थोडासा धीमा गतीचा थ्रो आणि त्याच कारणाचा एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. रात्रीचे 11:30 वाजलेत परंतु मैदानाच्या चहोबाजूला बघाल तर प्रेक्षक वर्ग जिथे बघाल तिथे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय आणि याच प्रतिसादामुळे या स्पर्धेचं महत्व सुद्धा वाढतंय. मित्रांनो खरोखर खूप खूप धन्यवाद हार्दिकचं स्वागत सर्व प्रेक्षक वर्गाचं. तसंच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ज्या प्रकारे सर्व प्रेक्षक वर्ग आपल्याला जोडले गेले त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा हार्दिकचं स्वागत करतो. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगे. चार चेंडूंचा खेळ झालाय. 25 धावा धापल करते लगावल्या शिवम राय मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. अजून एक मोठं नाव शिवम राय द मॅन फ्रॉम चंदन सर हा एक मोठा खेळाडू आहे. याच्या बॅटमधून सुद्धा चांगली खेळी आपण नेहमी पाहिलेली असेल. जर VPL चा विचार करायचा झाला तर कोण विसरेल ते VPL चे फायनल मॅच तेजस इलेव्हन वर्सेस दुर्गेशिलन या स्पर्धेमध्ये मात्र या सामन्यामध्ये मात्र फायनलच्या ग्रँड फायनलच्या सामन्यामध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर फलंदाजी सुद्धा त्याच प्रकारची खेळी होती. असा हा फलंदाज शिवम राय आपण पाहतोय. आणि सौरग्रतन हाताळला हा चेंडू चेंडू मात्र ज्या प्रकारे गॅदर केला गेला जितू पाटील याच्या मार्फत गडीबात होताना पाहायला मिळतोय. पाचवा चेंडूवरती आलेला हा एक मोठा हादरा शिवमराच्या माध्यमातून. पंचवीस धावा धावपळ करते लगावला गेला. शेवटचा चेंडू असणार आहे. या जर का सामन्याचा विचार करायचा झाला तर ज्या प्रकारची सुरुवात दिली होती विनायक भोईर आणि जयू घरत याने त्या सुरुवातीला मात्र सस्टेन ठेवण्यामध्ये अपयश येत आहे. कारण शेवटचा चेंडू असणार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होत आहे. पण ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं तर अगदी वाखणण्याचं प्रशंसेस पात्र असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 संपन्न होत आहे आणि 26 धावा धावपळ करते लगावल्या जात आहेत. 27 धावांचं आव्हान असणारे बारकेलन या संघासाठी. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये याचं दुर्गेशन अर्नाळा संघ. तत्पूर्वी आपण डिझेल एक संधी देणार आहोत एक सुमधुर संगीत ऐकूयात. आणि सगळ्यांचं लक्ष असणार आहे सायबा ए वर्सेस नवतरुण. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. टॉस केला जाणार आहे.
जेसीसी स्वप्नील अंपायर म्हणून उभं राहायचं तिथे, जेसीसी स्वप्नील अंपायर म्हणून उभं राहायचं. धन्यवाद स्वप्नील. तर मॅच कडे जाणार आहोत आपण. 24 चेंडू, 27 धावांची गरज. समीर कदम ऑन स्ट्राइक, आपण गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. स्ट्राइक वरती राहुल पुळकर पाहायला मिळत आहे आणि एक वाईट चा चेंडू, एक खराब सुरुवात. दुर्गेशला राणाले या संघासाठी एक आघाडीचा गोलंदाज आहे. जर का या गोलंदाजात विचार करायचा झाला तर एक मोठा गोलंदाज आपण पाहिलं होतं. क्षितिज कलाक्रीडा महोत्सव या स्पर्धेमध्ये दहिसरमध्ये 1 लाखाची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मात्र या गोलंदाजाने मंत्रमुग्ध करून टाकलं होतं अखंड मुंबई उपनगराला आणि मान ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता त्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये. तो हा गोलंदाज आहे समीर कदम. दुर्गेशला नारनाळा या संघावरच्या माध्यमातून नेहमीच खेळताना पाहायला मिळतो. पण एकदा ज्या प्रकारचा चेंडू हटाळला गेला, एक धाव टिकला जमणे जाताना पाहायला मिळतो. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल एक धाव मात्र घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केलं तर एक चेंडूचा खेळ होतो, 3 धाव मात्र येत आहेत. 27 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये दोन संघ आपण पाहतो. एका बाजूला बारके इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला मात्र दुर्गेश इलेव्हन अर्नाळा. सोरेग्रेतने हा चेंडू फटकावला, आता हवेत होता चेंडू. दोन्ही क्षेत्ररक्षकांना झेल घेण्याची संधी होती. विनायक भोईर आणि शिवम राय यांच्यामध्ये तू घेऊ की मी घेऊ याच द्विधा मनसे सापडलेले हे दोन्ही क्षेत्ररक्षक आणि एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. दोन चेंडूंचा खेळ होतोय, 4 धाव धाबलकरती लगावल्या जातात. पहिले षटक मार्गत्राय समीर कदम आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय. सूर्यग्रंथाने हाताळला चेंडू, चेंडू मात्र लेक्चरच्या ज्या जोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. प्रशांत घरत चेंडूवरती येतो, फायटर जेट म्हणून ज्याला ओळखलं जातं असा खेळाडू, नॅशनल खो खो चॅम्पियन खेळाडू आहे मित्रांनो. अगदी सातत्यपूर्ण कामगिरी या फलंदाज या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. दुर्गेशलन संघाचा जर का विचार करायचा झाला तर एक सक्सेसफुल संघ या हंगामामधील, कारण या संघाच्या माध्यमातून विविध प्रकारची पारितोषिक आपण पाहत आलोय. मैदान कोणतंही असं मात्र ते मैदान गाजवण्याची धमक गाजवण्याची कुवत मात्र या संघाकडे आहे आणि त्याच प्रात्यक्षिक देत असताना विरार प्रीमियर लीग सीझन 1 विजेतेपद ज्या संघाच्या नावावरती आहे तो हा संघ दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघ आपण पाहतोय. तर 4 चेंडूचा खेळ झाला, 6 धावांवरती लगावला गेला. तितक्याच ताकदीचा समोर संघ आपण पाहतोय बारके इलेव्हन. सरकडे 10 धावांचा चेंडू, चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातो, 1 धाव मात्र येते. बारके इलेव्हनच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर विरानगरीमधील सर्वाधिक पारितोषिक ज्या संघाच्या नावावरती आहे तो हा संघ आपण पाहतोय बारके इलेव्हन. या हंगामाचा विचार करतो सूर्यकडे हाताळला चेंडू, चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे जातो. सूर्यकाचा स्ट्रेट, कोणत्याही प्रकारचा चान्स नाही. धन्यवाद. कोणत्याही प्रकारची संधी उपलब्ध करून दिली नव्हती. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक समोर होता आणि राहुल पुळेकरचा स्टान्स, काय बात आहे, क्या फटका मारा आहे आणि काय फटका मारलाय खरोखरच मित्रांनो, प्रशंसा करावी लागेल. एकदा जोरदार टाळ्या होत्या या फटक्यासाठी. राहुल पुळेकर ब्रँडेड फटका, 4 धावांसाठी स्ट्रेट ड्राईव्हच्या रूपाने हा येणारा फटका आपण पाहतोय. धावसंख्या दाभोळकर लगावली जाते, 11 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 18 चेंडू, 16 धावांची गरज असणार आहे मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. तो एक रोमर्चक मुकाबला आपण पाहतोय. नवतरुण नाणेपेकीसाठी यायचंय नवतरुण संघ, तसेच साहेबा ए. सूर्यग्रहतेने हाताळण्यात आला चेंडू, विकास वरती प्रतिहल्ला केला जातोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होतो करण याच्या माध्यमातून. पॉईंट चेक सध्या खेळला गेला चेंडू 1 धावेसाठी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि एक चांगला पवित्रा म्हणताय मित्रांनो. 18 चेंडू, 16 धावांची गरज असताना या प्रकारचा फटका मारलाय तर करण्याच्या बॅटमॅन सूर्यकाचा फटका जोपर्यंत चित्रण केलं जाईल एकदा पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का तर दुसऱ्यांदा सुद्धा एक ओव्हरच्या रूपाने 1 धाव येते आणि या 2 धावात तब्बल आपण पाहतोय. या 2 धावांच्या धावफलक पुढे सरसावलं जाते. 14 धावा होती. नवतरुण संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. 2 चेंडूचा खेळ होतोय, 14 धावा धाबलकरती लागवल्या जातात. विकास गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. ज्या प्रकारचे फलंदाज होते दोन्ही फलंदाजामार्फत आपण पाहतो. एका बाजूला जय विरुची जोडी करण आणि राहुल किशोर. नवतरुण संघाचा संघ किशोर नाणेफेकीसाठी यायचे. चला त्वरित यायचंय, घाई करायचे. 15 धावा धाबलकरती लागवल्या जातात. 3 चेंडूंचा खेळ होतोय. अजूनही 15 चेंडू 12 धावांची गरज. मित्रांनो या सामन्याचा विचार करायचा झाला तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्या दोन फलंदाजच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जय विरुची जोडी यांना म्हटलं जातं, कारण ज्या ज्यावेळेस हे संघ मैदानामध्ये खेळत असतात त्यावेळेस मात्र ही जोडी मात्र नेहमीच
आठवा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय बारके 11 वर्ष दुर्गेशलन या दोन संघांमध्ये अतिशय चांगले खेळ आपण या दोन संघांच्या माध्यमातून पाहतोय. ज्या प्रकारचा चेंडू हाताळण्यात आला पंचांच्या दोन्ही हात हवेमध्ये इन साइड डाउट होणारा चेंडू व्हाईटच्या दिशेच्या वरून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. मित्रांनो मी अगोदरच म्हटलं होतं हा सामना खूप महत्वाचा आहे कारण या सामन्यावरती मात्र भवितव्य असणार आहे उर्वरित बाकीच्या संघाचं. ज्या प्रकारचा फटका मानत होतं करण ब्रँडेड फटका पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक आनंदाचं वातावरण मात्र बारके झोनच्या बारके इलेव्हन संघाच्या खेम्यामध्ये येताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ होते आपण पाहतोय. धावसंख्येचा जर का विचार झाला तर पाच चेंडूंचा खेळ होतोय. धावा धावलकाती लगावल्या जातात 17. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे दुसऱ्या षटकामधील विकास याच्या सरकडे हाताळला चेंडू. चेंडू मात्र निर्धाव चेंडू जे सांगता येते. षटक क्रमांक 2 संपन्न 17 धावा धावफलकाती लगावल्या जात आहेत. 12 चेंडू 10 धावांची गरज असेल. एक यशस्वी षटक आपण पाहतोय. करण गवळी याच्यावरती थोडासा दबाव पाहायला मिळतोय. तर मित्रांनो आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण उद्ध्वस्त झालेल्या घराच्या भिटा सुद्धा लोक सोडत नाहीत. तर संकटावर अशा प्रकारे मात करा की जिंकलो तरी सुद्धा इतिहास आणि हरलो तरी सुद्धा इतिहास होईल. तर आता मात्र या ठिकाणी कोणता संघ इतिहास घडवेल. एका बाजूला बारके इलेव्हन संघ आहे तर दुसऱ्या बाजूला दुर्गेश इलेव्हन अर्नाळा. दोन संघांचा जर का विचार करायचा झाला तर आपल्या विरारनगरीमधील दोन मोठे संघ आपण एकमेकांसमोर भेटताना पाहतोय. तर विघ्नेश गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. राहुल पुळेकर फलंदाजी मार्गावर. पण त्या सुरेखाचा फटका जोपर्यंत चेंडू टोलावला जातोय एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. राहुल पुळेकर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. एक हाय वोल्टेज सामना पण प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो याच सामन्यावरती सर्वांच्या नजरा आहेत. हाच सामना ठरवणार आहे कोणता संघ सर्वश्रेष्ठ होणार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र कव्हर ड्राईव्हच्या रूपाने जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव मात्र सुरेख पद्धतीने घेतली जाते. राहुल पुळेकर आणि करण गवळी या दोघांमध्ये चालू असलेली ही एक मोठी रनिंग भेटून देखील आणि एक मोठी साझेदारी सुद्धा आपण पाहतोय बारके इलेव्हन या संघाच्या माध्यमातून. जय विरुची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण गवळी माघारी परतताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये घमासान तर सर्वांना चिंता पडली आहे काय होणार या सामन्याचं. काय होणार या सामन्याचा रिझल्ट. काय असणार या सामन्याचा निकाल. या सामन्याचा निकाल ठरवणार आहे बाकीच्या संघांचा भवितव्य. मित्रांनो एक मोठा संघ आहे दोन्ही मोठे संघ आहेत कशा प्रकारचे खेळ करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता मात्र करणची ताका घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अरुण पाटील उर्फ गब्री आपण पाहतोय. धावांचा विचार करायचा झाला तर 9 चेंडू 8 धावांची गरज असेल. सुरेख पद्धतीने हा चेंडू हाताळला जातोय. एक धाव डिक्लेअर झोनमध्ये आपण जाताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं विनायक भोईर मात्र फलंदाजच्या तोंडाच्या समोर येताना पाहायला मिळतोय. त्यानंतर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने प्रशांत घरत पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये जयू घरत पाहतोय. तर मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये शिवम राय. तर मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर एलन कोळी आपण पाहतोय. त्यानंतर बरसोर एक बंधन हाताळा चेंडू. चेंडू मात्र ऑफ साईडच्या बाहेर जात असताना व्हाईटची रेषा क्रॉस करतोय आणि एक व्हाईट धाव. व्हाईट चार म्हणे का म्हणतात धाव येतो. मित्रांनो खरोखर या सामन्यामध्ये एक रोमांच उपलब्ध होतोय. सुरेखकृतीने हाताळण्यात आला हा चेंडू. गबरी याच्या माध्यमातून हाताळला डिक्लेअर झोनमध्ये जाणारा चेंडू आपण पाहतोय. सुरेखकृतीने रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि या रिव्हर्सच्या अटेम्प्ट एक धावीने धावसंख्येत भर पडते. 22 धावा धावा करते लगावले जातात. 7 चेंडू 5 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं आपण क्षेत्रांच्या बाबतीत विचार करायचा झाला सरकारने हाताळला चेंडू. चेंडू मात्र बॅट चेस घेऊन चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या मागे जातो. एक धाव घेतली जाते. या एका धावाने धावसंख्या धावून पोहोचते 23 धावांवरती. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहेत. 4 धावांची गरज असणार आहेत. आपण यू वे आणि यू आय कमॉन डीजे
कृपया टाळ्या वाजवून या दोन्ही संघांचं स्वागत करायचंय, कारण खरोखरच खूप रोमर्चक लढा आपण पाहतोय. अच्छा मध्ये चोड्याने भाईचारपणे चार धाव, तब्बल या पाच धावा येत आहेत आणि या पाच धाव्याने समीकरण खरोखरच बदलणार. अशा प्रकारे विजय संपादन करते बारक्या इलेमन चंदन सार संघ. विजय संघाचं खूप अभिनंदन करतो. पराभूत संघ म्हणजे दुर्ग आणाला पाच धावा ऍड केल्या जाणार आहेत मित्रांनो. वन प्लस फोर